या स्पीड न्यूज चे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. मुकेश अंबानी प्रकरणाला रविवारी वेगळंच वळण मिळालं. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन वाजे यांनाच या प्रकरणात अटक केली. जिलेटिनच्या स्फोटक कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. यानंतर आता स्कॉर्पिओ कार बरोबर दिसलेली इनोव्हा कारही सापडली आहे. महत्वाचं म्हणजे ही कार मुंबई पोलिसांचीच असल्याचं समोर आलंय. सचिन वाजे यांना अटक झाल्यानंतर शिवसेनेचे नेते राऊत यांनी ANI शी संवाद साधला. राऊत म्हणाले की सचिन वाजे हे अत्यंत प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी आहेत, यावर माझा विश्वास आहे. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर एका संशयास्पद मृत्यू प्रकरणातही. या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे, त्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणांची गरज नाही. आम्ही NIA चा आदर करतो, पण आपल्या पोलिसांनी सुद्धा याचा तपास केला असता. मुंबई पोलीस आणि ATS यांचाही आदर केला जातो, पण केंद्रीय तपास यंत्रणा वारंवार हस्तक्षेप करून मुंबई आणि मुंबई पोलिसांचं कच्चीकरण करत आहेत. यंत्रणा राज्यात अस्थिरता निर्माण करत असून मुंबई पोलीस आणि प्रशासनावर दबाव निर्माण करत आहेत, असं राऊत यांनी म्हटलेलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असला तरी राज्यात त्याचे सातत्यानं पडसाद उमटत आहेत. विरोधी पक्ष भाजपाकडूनही सरकारला मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न केले जात आहेत. याच मुद्द्यावरून खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे. महत्वाचं म्हणजे या पत्राची प्रत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनाही पाठवण्यात आलंय. अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिन कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. काही दिवसांनी या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्रातील रेती बंदर परिसरात आढळून आला. त्यानंतर या प्रकरणाचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा विधिमंडळात लावून धरल्यानं सरकारची प्रचंड कोंडी झाली होती. याच प्रकरणावरून राऊत यांनी शंका उपस्थित करत फडणवीसांना टोला लगावलाय. अर्णब गोस्वामी सारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकुमानं वाचवलं, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केलाय. आज रविवार, आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती, असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारसह सगळ्यांचंच लक्ष राज्यातील एका महत्वाच्या विषयाकडे वेधून घेतलंय. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत राज्यात झालेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा हवाला देत पाटील यांनी एक ट्विट केलंय. ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार, हे कधीपर्यंत असंच चालणार, असा सवाल करत पाटील यांनी सरकारवर संताप व्यक्त केलाय. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडी स्फोटक सापडली. या प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू असून यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. NIA कडून सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन वाजे यांना अटक करण्यात आली आहे. वाजे यांची शनिवारी सकाळपासून NIA कडून चौकशी सुरू होती. 13 तास चाललेल्या चौकशीनंतर वाजे यांना अटक करण्यात आली असून त्यांनीच अंबानींच्या घराजवळ गाडी उभी केली होती, असा आरोप NIA ने केला. त्यामुळे या प्रकरणाला आणखीन नवीन वळण मिळालंय. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि अक्षय कुमार ही जोडी बऱ्याच वर्षांनंतर एकत्र झळकणार आहे. या चित्रपटात ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. अक्षयने सूर्यवंशी चित्रपटाचा एक टीझर ट्विटर अकाउंटवर शेअर केला. हा टीझर शेअर करत त्यानं आम्ही वचन दिल्याप्रमाणे तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये भेटणार आहोत, आता ती वेळ आली आहे. आ रही है पोलीस, सूर्यवंशी हा चित्रपट जगभरात 30 एप्रिल 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, असं त्यानं म्हटलेलं आहे. MIM ने अमरावती पालिकेत शिवसेनेशी युती केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राजकारणात हे नवीन नसलं तरी पक्षाचं नेमकं चाललंय का, असा सवाल समोर येतो. तसं पाहिलं तर राजकारणात काय घडलं हे सांगता येत नाही. आता हेच पाहना की अमरावतीत MIM ने शिवसेनेशी जवळीक साधली. आता यामुळं MIM चं नेमकं चाललंय का, असा प्रश्न निर्माण होतोय. अगदी स्थानिक पातळीवर देखील असं चित्र आहे. पक्षाचा आदेश एक असतो, प्रत्यक्षात घडतं वेगळंच, असं चित्र दिसून येतंय. त्यामुळे नेमकी MIM ची भूमिका काय आहे, हा सवाल समोर येतोय. बेकायदा खोटा आणि बनावट कागदपत्र तयार करून वृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी 6 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकबर नबीलाल शेख वय 35, घडूबाई शेखजी शेख, नबीलाल शेखजी शेख
वय 72 सर्वजण राहणार बक्षी परगा तालुका दक्षिण सोलापूर. मल्लीनाथ विश्वनाथ साखरे वय 56 बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर. सोमनाथ अपन्ना रगबले महालक्ष्मी नगर असं गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता जिल्हा प्रशासनानं ग्रामीण भागात रात्रीची संचारबंदी दिनांक 31 मार्च पर्यंत वाढवली आहे. कोरोना रुग्णांची दररोजची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं सध्या सुरू असलेल्या रात्रीच्या संचारबंदीत दुसऱ्यांदा वाढ केली आहे. आता नव्या आदेशानुसार रात्री 11 ते 5 वेळेत संचारबंदी कायम राहणार असून ती 31 मार्च पर्यंत असणार आहे. दुसऱ्यांदा संचारबंदी वाढवत असताना प्रशासनानं अंमलबजावणीतील निर्बंध कडक करण्याबरोबरच काही नियमावली नव्यानं दिली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत. सध्या धुळे सोलापूरतील म्हाडा बिल्डिंगमध्ये कोविड पेशंट्सच्या संपर्कात असलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करून ठेवलंय. तेथील फ्लॅटमध्ये नागरिकांना अतिशय वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय. सर्वप्रथम तिथं स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय वाईट अवस्था दिसून येते. खालच्या मजल्यावरून वर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या, राहण्याची व्यवस्था असलेले फ्लॅट्स आणि तेथील फ्लॅट्सच्या समोर असलेल्या पोर्चमध्ये घाणीचं साम्राज्य. जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था सुद्धा वाईट आहे अशा प्रकारच्या तक्रारी समोर येत आहेत. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीनं मतदान झालं. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या 17 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. हरिभाई देवकण प्रशाला आणि नुमोबी शाळेतील 32 मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे 53,000 सभासद मतदानास पात्र असून सत्ताधारी परिवार पॅनल आणि बँक बचाव पॅनलमध्ये यंदाची निवडणूक होती. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव.